माजी नगरसेवक अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील ऐरोली प्रभात क्रमांक 15 विद्यमान नगरसेविका संगीता पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासकीय मंजुरी प्राप्त प्रभागातील विविध नागरिक कामांचा शुभारंभ भाजपाचे युवा नेता तथा माजी आमदार संदीप नाईक यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या प्रसंगी स्थानिक प्रतिष्ठान, नागरिक तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तसेच यावेळी नगरसेविका संगीता पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संदीप नाईक यांच्या हस्ते पार पडले. चं उद्घाटन आणि त्याचबरोबर संगीता पाटील आणि अशोक पाटील साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं देखील उद्घाटन झालं आहे. नेहमीच अत्यंत योग्य पद्धतीनं प्रत्येक वॉर्डातील शहरातील घटकाला विश्वासात घेऊन एक अत्यंत नियोजनबद्ध एक विकास आणि कार्यक्रम हे अशोक पाटील आणि संगीता पाटील यांच्या माध्यमातून केले गेलेले आहेत. आज देखील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाबरोबर आज विविध कामांचा देखील शुभारंभ आज झालेला आहे. मी त्यांच्या कार्याकरता त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या सर्वांमध्ये अत्यंत उत्साह भरण्याचं काम आमच्या अनेक घटकांनी या परिसरामध्ये केलेलं आहे. मी भारतीय जनता पार्टीचे सर्वच जे जुने जे सर्व कार्यकर्ते आहेत आणि नव्यानं त्या ठिकाणी आमच्यासोबत आलेले कार्यकर्ते या सर्वांचाच मी मनापासून आभार व्यक्त करतो. या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून नगरसेविका संगीता पाटील यांच्या माध्यमातून प्रभाग निधीतून झालेल्या कामांचा या ठिकाणी उद्घाटन शुभारंभ देखील या ठिकाणी आज आपण केलेला आहे. खरोखरच मला अतिशय आनंद होतो. या प्रभागामध्ये सातत्याने विकास करण्याकरता या ठिकाणी सातत्याने लोकांच्या अपेक्षित असणाऱ्या सर्व कामांचा कामं करण्याकरता आम्ही सातत्याने आदरणीय नाईक साहेबांच्या माध्यमातून, आमदार संदीप नाईक साहेबांच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी नगरसेविका संगीता पाटील यांच्या प्रयत्नाने महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेला आहे. कारण या ठिकाणी प्रभागामध्ये आम्ही लोकांना आश्वासित केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सातत्याने सर्व रहिवासी बंधू भगिनींच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या, माता भगिनींच्या आशीर्वादाने, त्यांच्याच पाठपुराव्यामुळे, त्यांच्याच पाठिंब्यामुळे आम्ही या ठिकाणी सातत्याने करू शकलो आणि यापुढेही या प्रभागाचा सातत्याने चांगला विकास करण्याकरता आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते नक्कीच या ठिकाणी कार्यरत राहतील. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खरात सोबत अश्विनी जैतपाल, पालिका प्रशासन, ऐरोली, नवी मुंबई.